पुण्यातले बेकायदेशीर पब किंवा बार असतील यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आता पुण्याचे नागरिक असतील किंवा पुण्यातील राजकीय नेते आक्रमक होताना पाहायला मिळतात. आणि अशातच काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा हाती घेतलेला आहे आणि पुण्यात अंधारे आणि धंगेकर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. याच आंदोलनादरम्यान हे जे आंदोलन दंगेकर आणि अंधारेंनी केलं होतं त्यामध्ये राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा सुद्धा एका फोटो जो होता एका खोक्यावर, जे आंदोलन करताना दंगेकर आणि अंधारेंनी जो जे खोके घेतले होते त्या खोक्यांवरती देसाईंचा, शंभुराज देसाईंचा फोटो होता आणि त्यावर 50 खोके असं लिहिण्यात आलं होतं, ज्यावर शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. या आंदोलनानंतर देसाई हे चांगलेच रागावले असल्याचं पाहायला मिळते, चांगले चिडले आहेत आणि त्यांनी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आपल्यावर खोटे आरोप केले असल्याचा मनात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांना थेट अब्रू नुकसानीची नोटीस बजावणार असं सांगत इशारा दिलेला आहे. पुरावे द्या नाही तर तुमच्यावर अब्रू नुकसानीचा मी दावा ठोकेन असा थेट इशारा शंभुराज देसाई यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अंधारे आणि धंगेकर यांना दिला होता. तर त्यांच्या याच इशाराला रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. कालच जेव्हा पत्रकार परिषद झाली शंभुराज देसाई यांची त्यानंतर धंगेकरांकडून सुद्धा त्यावर प्रत्युत्तर आलं होतं. पण आता शंभुराज देसाई यांच्या या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे. नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाले आहेत पाहूयात. पोर्शे कार अपघात प्रकरणाने या राज्यातील गृह खातं, एक्साईज खातं, आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने किती पोखरून काढलेला आहे, ही सगळी व्यवस्था किती तिचा भोंगळपणा जो आहे तो उघडा पडलेला आहे. एक्साईज खात्याबद्दल तर न बोललेलं बरं, कारण जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्रीपदावर शिंदेसाहेब आणि त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत, विशेषतः शंभुराजे देसाईंनी एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे, तेव्हापासून नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं, जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते. खरं तर ज्यांनी दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केलं पाहिजे तेच स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकेल, मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात. मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेले आहेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात, हे शंभुराज देसाईंना कदाचित ज्ञात नाही आहे. हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन म्हणतायत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते, ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आब्रू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा. राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्मा अंधारेचा आवाज बंद करू शकाल तर मी पुन्हा एकदा सांगते, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे. एक पुण्यातलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण किंवा ड्रग्ज साठे असतील किंवा पुण्यात वाढत असलेली पब आणि बार संस्कृती किंवा राज्यात एकूणच जे ड्रग्जचे साठे सापडत आहेत आणि त्यामुळे जी नाचक्की होते आहे किंवा आतापर्यंत या खात्याची जी अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शंभुराज देसाई यांना हा टोला लगावलाय. आता शंभुराज देसाई नेमकं यापुढे यावर काय बोलणार किंवा अंधारेंवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे.